नमस्कार, मी डॉक्टर चारुता कोपरकर। माझ्या चॅनलवर तुमचं परत एकदा स्वागत आहे। आता 2 वर्षाच्या कोविडच्या ब्रेकनंतर मुलांच्या शाळा सुरू झाल्या आहेत आणि आपला नेहमीचाच प्रश्न, मुलांच्या डब्यासाठी काय करायचं। आज मी तुम्हाला अगदी सोप्या पण तरीही हेल्दी अशा डब्यासाठीच्या रेसिपीज दाखवणार आहे। सोमवार ते शुक्रवार तुम्ही या छान छान हेल्दी रेसिपीज मुलांना डब्यात देऊ शकता। चला मग जास्त वेळ न घालवता लगेच रेसिपीज बघूया। पहिली रेसिपी, भरपूर प्रोटीन्स असलेलं हेल्दी मोड आलेल्या मुगाचं धीरड बनवूया। एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 1.5 कप मोड आलेले हिरवे मूग घालायचे। याच्यामध्ये आपल्याला 2 टेबलस्पून डाळीचं पीठ घालायचे, 2 टेबलस्पून तांदुळाचं पीठ घालायचे, 7 ते 8 लसणीच्या पाकळ्या घालायच्या, 3-4 हिरव्या मिरच्या घालायच्या, 1 मोठा चमचा कोथिंबीर घालायची आहे, 1 छोटा आल्याचा तुकडा आणि 2 छोटे चमचे हिंग घालायचं आहे आणि 2 मोठे चमचे जिरे घालायचे। आता हे मिश्रण आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे। वाटताना त्याच्यामध्ये 1/2 कप पाणी घालायचं आहे आणि व्हिडिओमध्ये दिसते तशी कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे। जर पाणी कमी झालं तर नंतर घालता येतं, म्हणून वाटताना पाणी बेताबेताने घालायचं आणि वाटतानाच ह्याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचंय। आता हे आपलं परफेक्ट धिरड्यांचं बॅटर तयार आहे। हे बॅटर रात्री तयार करून ठेवलं की दुसऱ्या दिवशी सकाळी 5 मिनिटात धिरडी तयार होतात। आता एका नॉनस्टिक तव्यावरती आपण 1 छोटा चमचाभर साजूक तूप घालूया आणि ते कांद्यानी पसरवून घेऊया। मी साजूक तुपाचा वापर करते कारण त्याच्यामध्ये हेल्दी फॅट्स असतात। आता ह्याच्यावरती आपण 1 डावभर बॅटर घालूया आणि ह्याच्यावर अजून थोडंसं साजूक तूप घालूया आणि दोन्ही साईडनी हे धिरड आपण छान भाजून घेऊया। बघितलं का, अगदी 5 मिनिटात पटापटा धिरडी तयार होतात आणि मुलांचा डबा तयार होतो। ही धिरडी मुलांना सॉस सोबत द्या, मुलं आवडीने खातील आणि डबा संपवून आणतील। दुसरी रेसिपी आहे रवा, ओट्स आणि पालकाची मऊ लुसलुशीत इन्स्टंट इडली। इथे मी 1/2 कप ओटमील घेतलंय। ओटमील म्हणजे आपले साधे इन्स्टंट ओट्स मिळतात ना, त्याला भाजून घ्यायचं आणि त्याची मिक्सरमध्ये बारीक पावडर करून घ्यायची। तर ते इथे मी 1/2 कप घेतलाय। 1/2 कप मी इथे रवा घेतलाय, 1/2 कप मी इथे दही घेतलंय आणि 1/2 कपाच्या आसपास मी इथे पाणी घेतलंय। पाणी जरा बेताने घालायचंय, बघूया कन्सिस्टन्सी बघून ठरवायचंय। हिरवी मिरची घालूया चवीसाठी। मी इथे 1/2 कप चिरलेला पालक घेतलाय, 1 छोटा चमचा किसलेलं आलं घालतीये, चवीनुसार मीठ घालूया। याला अजून पाणी लागणार आहे, आपण पाणी घालूया। यातला रवा आणि ओट्स सगळं पाणी सोक करतात। आता याला साधारण 15 मिनिटं असंच झाकून ठेवायचंय। आता इडलीचं पीठ भिजतंय तोपर्यंत मी इथे पाणी उकळायला ठेवते। हा माझा स्टीमर आहे, तुम्ही कुकरमध्ये पण करू शकता। स्टीमर मध्ये 1 तांब्या पाणी उकळायला ठेवायचे। इडली पात्राला साजूक तूप लावून इडली पात्र तयार करून ठेवायचे। पाणी उकळलं की स्टीमरचं वरचं भांड ठेवायचं। ही तयारी होईपर्यंत पीठ छान भिजलंय। या पीठात 1/2 चमचा बेकिंग सोडा घालायचा आहे आणि मिक्स करून घ्यायचंय। सोडा घातल्या घातल्या इडली पात्रामध्ये लगेच मिश्रण भरून घ्यायचंय आणि स्टीमर मध्ये ठेवूया एकावर एक। झाकण ठेवून या इडल्या 10 मिनिटं वाफवून घ्यायच्यात। 10 मिनिटांनी झाकण उघडून टूथपिक घालून इडल्या तयार आहेत का बघायचं। टूथपिक क्लीन निघाली म्हणजे इडल्या आपल्या तयार आहेत। याला 10 मिनिटं गार होऊ द्यायचे। आता हे थंड झालंय, आपण या इडली मोकळ्या करून घेऊया। गार झाल्यामुळे इडल्या पटापटा निघतात आणि मस्त हेल्दी स्पॉन्जी ओट्स रवा आणि पालकाच्या इडल्या तयार आहेत। याच्यामध्ये अद्रकाचाही सुंदर स्वाद येतो। अगदीच वेळ नसेल तर हेच बॅटर मोठ्या कुकरच्या डब्यामध्ये आपण लावलं तरीही ह्याचा छान ढोकळा पण तयार होतो। मग ढोकळ्याचे छान पीसेस करून आपण मुलांना डब्यामध्ये देऊ शकतो। ढोकळा पण इडली सारखाच 10 मिनिटं वाफलवून घ्यायचा आहे आणि टूथपिक घालून बघायचंय ढोकळा तयार आहे की नाही। टूथपिक क्लीन निघाली की आपला ढोकळा तयार आहे। हा ढोकळा सुद्धा 5 मिनिटं गार झाल्यावर डब्यातनं बाहेर काढायचा। आता आपण हे प्लेटमध्ये काढून घेऊया। जरा हलकं हलकं टॅप करायचंय। वा मस्त। तर एकच बॅटर वापरून तुम्ही हेल्दी ढोकळा किंवा मिनी इडली मुलांना डब्यामध्ये देऊ शकता। मुलंही खुश होतात वेगवेगळे शेप बघून। तर जरूर बनवा।
चला आता आपण तिसरी रेसिपी बघूया। ही रेसिपी सुद्धा अतिशय टेस्टी आणि हेल्दी आहे। याच्यात आपण छोले वापरतोय म्हणून याच्यामध्ये सुद्धा भरपूर प्रोटीन्स आहेत। मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 कप काबुली चणे घालायचे। हे काबुली चणे मी रात्रभर भिजवलेत आणि 4 ते 5 शिट्ट्या करून मऊ शिजवून घेतलेत। आता याच्यात 7-8 लसणीच्या पाकळ्या आणि 2 हिरव्या मिरच्या घालायच्या। मूठभर कोथिंबीर घालायची आणि हे सगळं मिक्सरमध्ये जरा जाडसर असं वाटून घ्यायचं। आता हे वाटलेलं मिश्रण एका बोलमध्ये काढून घ्यायचं आणि ह्याच्यामध्ये 1 मोठा उकडलेला किसलेला बटाटा घालायचा, चवीनुसार मीठ घालायचं आणि 1 छोटा चमचा मिरपूड घालायची। आता हे छान एकजीव करून घ्यायचं आणि हे मिश्रण तयार करून फ्रीजमध्ये ठेवलं तरी चालतं। तव्यावर बटर घालायचं, बटरवर ब्रेडच्या स्लाइसेस ठेवायच्या, ब्रेडच्या स्लाइसेसला पण बटर लावून घ्यायचं आणि ब्रेड दोन्ही बाजूंनी तांबूस रंगावर छान भाजून घ्यायचा। भाजून झाला की याच्यावरती आपण छोले आणि बटाट्याचं जे मिश्रण बनवलं होतं ते लावायचं। छान दाबून दाबून प्रेस करून लावायचं। सगळ्या स्लाइसेसवर मिश्रण लावून झाल्यावर ज्या बाजूला मिश्रण लावलंय ती बाजू सुद्धा तव्यावर छान भाजून घ्यायची। आता छोले आणि बटाटे उकडलेलेच असल्यामुळे फार भाजायची गरज नाही, थोडंसं लाइट ब्राउन करून घ्यायचं। चला मस्त हेल्दी छोल्याचे सँडविचेस तयार आहेत। त्याच्यामध्ये भरपूर प्रोटीन्स आहेत आणि हे टेस्टी पण आहे। मुलांना डब्यामध्ये अतिशय आवडेल आणि करायला तर अतिशय सोपं आहे। आदल्या दिवशी तयारी करून ठेवली की 5 मिनिटात डबा तयार होतो। आता चौथी रेसिपी बघूया। चौथी रेसिपी आहे मुलांचा आवडता व्हाईट सॉस पास्ता। याच्यासाठी पास्ता रात्रीच बॉईल करून ठेवला की 5 मिनिटात डबा तयार होतो। एका पॅनमध्ये 2 मोठे चमचे ऑलिव्ह ऑइल घालायचं, 2 मोठे चमचे बटर घालायचं, बटर वितळल्यावर 2 मोठे चमचे मैदा घालायचा, मैदा परतून घ्यायचा, अगदी हलकसं परतायचं, याचा रंग नाही बदलला पाहिजे। आता ह्याच्यामध्ये 2 कप दूध घालायचं आणि ढवळत राहायचं, त्याच्या गाठी किंवा गोळे झाले नाही पाहिजे। दूध थोडं थोडं घालायचं, सारखं ढवळत राहायचं। थिक आणि स्मूथ पेस्ट बनवायची आहे आपल्याला। साधारण 2 ते 3 मिनिटं मैदा शिजू द्यायचा। 1 मोठा चमचा चिली फ्लेक्स घालायचे, 1 मोठा चमचा कुटलेला लसूण घालायचा, चवीनुसार मीठ घालायचं, सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, 2 छोटे चमचे मिरेपूड घालायची, व्यवस्थित ढवळून घ्यायचं आणि याच्यामध्ये आपण रात्रीच बॉईल करून ठेवलेला पास्ता घालायचा। पास्ताचा कुठलाही प्रकार तुम्ही घेऊ शकता, मी मॅक्रोनी पास्ता घेतलाय। आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। याच्यामध्ये भरपूर म्हणजे साधारण 1 कप किसलेलं चीज घालायचं, ढवळून 1 मिनिटं झाकून ठेवायचं म्हणजे चीज छान मेल्ट होतं। छान गरमागरम व्हाईट सॉस पास्ता रेडी आहे। हा पास्ता डब्यात दिल्यावर मुलं पटापटा हा पास्ता संपवतात। जेव्हा तुम्ही हे डब्यात द्याल त्याच्यामध्ये वरून 2 ते 3 बेझिलची पानं घालायची म्हणजे त्याची टेस्ट अजून एनहान्स होते। आता आपण 5वी हेल्दी आणि सोपी रेसिपी बघूया। रसरशीत भारतीय चवीचा भरपूर भाज्या घातलेला ग्रेव्हीवाला पास्ता। तर त्याच्यासाठी मी इथे बरिलाचा पेने पास्ता घेतलाय, कारण पेने पास्ता हा आतून नळीसारखा पोकळ असतो आणि त्याच्यामध्ये आपण केलेली ग्रेव्ही जाते म्हणून तो जास्त स्वादिष्ट लागतो। तर सगळ्यात आधी आपण पास्ता बॉईल करणार आहोत। त्याच्यासाठी मी इथे साधारण 2 लिटर पाणी घेतेय। हे अख्खं पॅकेट आपण घेणार आहोत। पास्ता बॉईल करायसाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाणी पूर्ण बॉईल होऊ द्यायचंय, अगदी त्याला खळखळ उकळी आल्यावरतीच आपण त्याच्यामध्ये पास्ता घालणार आहोत आणि स्लो फ्लेमवरती करायचा नाहीये, हाय फ्लेमवरतीच बॉईल करायचं आहे। हा पास्ता बॉईल व्हायला साधारण 10 ते 12 मिनिटं लागतात। पाणी उकळतंय, पाणी उकळताना आपण त्याच्यामध्ये मीठ घालूया। 2 चमचे मीठ घातले मी आणि थोडंसं तेल घालायचंय। पास्ता एकमेकांना चिकटू नये म्हणून अगदी 1/2 चमचा तेल घातलंय मी। आता बघितलं तर हे पाणी छान उकळत आहे, आपण हा पास्ता घालूया याच्यामध्ये। एवढं उकळलं कीच घालायचं आहे। याला 10 मिनिटं लागतील बॉईल व्हायला आणि याला आपण झाकण नाही ठेवणार आहोत, असाच उकळू द्यायचा आहे। आता 10 मिनिटं झाली आहेत, पास्ता छान बॉईल झालाय। हा पास्ता आपल्याला खूप मऊ नाही शिजवायचा आहे, तर आता हा परफेक्टली शिजलाय। तर आता आपण हा गाळून घेऊया। यातलं पाणी निथळू द्यायचंय आपल्याला। आता हे जे बॉईल झालेलं पाणी आहे ह्याच्यामध्ये मीठ पण आहे, तर आपण हेच पाणी ग्रेव्हीसाठी वापरणार आहोत, त्याच्यामुळे ग्रेव्हीला छान थिकनेस येतो। तर लागेल तसं हे पाणी आपण वापरायचंय। तर पास्ता बॉईल होतोय तोपर्यंत आपण ग्रेव्हीची तयारी करून घेऊया।
तर ग्रेव्हीसाठी आपल्याला काय काय भाज्या लागतात बघूया. तर ग्रेव्हीसाठी आपण ऑलिव्ह ऑइल घेऊया. इथे मी वांगं घेतलंय 1 कप, दुधी भोपळा घेतलाय 1 कप, मोंगी मिरची घेतली 1/2 कप, 1/2 कप मी इथे कांदा घेतलाय, 1/2 कप टोमॅटो घेतलाय, 1 छोटा चमचा ओवा घेतलाय, हा पास्ताचा मसाला घेतलाय, मिरेपूड घेतली आहे, चिली फ्लेक्स घेतले, चिली फ्लेक्स नसतील तर तिखट घेतलं तरी चालतं, हा कुटलेला लसूण आहे साधारण भरपूर घेतलाय मी 8-10 पाकळ्या घेतलाय, टोमॅटो सॉस आहे 3 टेबलस्पून आणि 4 टेबलस्पून टोमॅटो प्युरी आहे. मी अशी तयार टोमॅटो प्युरी आणली आहे मिळते म्हणून. घरी टोमॅटो मिक्सर मध्ये काढून तुम्ही प्युरी बनवली तरी चालेल. आणि या भाज्या चिरताना अशा मोठ्या मोठ्या चंक्स ठेवायचे, त्याचे बारीक नाही चिरायचे, आपल्याला सारख्या आकाराचे मोठे चंक्स करायचे आपल्याला. याच्यामध्ये आपण ऑलिव्ह ऑइल घालूया साधारण 2 टेबलस्पून, ओवा घालूया, लसूण घालूया, त्यात आपण कांदा घालूया. कांदा आपल्याला खूप ब्राऊन करून घ्यायची गरज नाही आहे, थोडासा परतून घ्यायचा आहे. बाकी सगळ्या भाज्या घालूया आपण. टोमॅटोज घालूया आणि याच्यामध्ये थोडंसं पाणी घालूया आपण. आता भाज्या शिजू द्या. भाज्या शिजायला साधारण 10 मिनिटं लागतील. आता भाज्या शिजल्यात का बघूया. आपल्या भाज्या छान शिजल्या आहेत. याच्यामध्ये मी पास्ताचा मसाला घालते, मिरपूड घालते, तिखट घालते. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घाला. मी चिली फ्लेक्स घेतले, टोमॅटो सॉस आहे आणि टोमॅटो प्युरी. याच्यामध्ये झुकीनी आणि ब्रोकोली पण घालतात, पण त्या भाज्या सगळीकडेच अवेलेबल नसतात म्हणून मी नाही घातल्या. आणि तुम्ही बटाटा पण याच्यामध्ये घालू शकता. वाह, मस्त ग्रेव्ही दिसतीये. आता आपण याच्यामध्ये साधारण 1 कप पाणी घालणार आहोत, जे आपण पास्ता बॉईल झाल्यावरतीचं ठेवलेलं जे पाणी आहे ते साधारण 1 कप घालणार आहोत आपण. आता याला झाकलं नाही तरी चालेल. आता आपली ग्रेव्ही तयार आहे. एका प्लेटमध्ये तुम्ही सर्व करताना आधी बॉइल्ड पास्ता घालायचा आणि वर ग्रेव्ही घालायची, किंवा तुम्ही सगळं एकत्र करूनही वाढू शकता. आणि हे गार्लिक ब्रेड बनवलं मी, ते ठेवायचे त्याच्यासोबत. छान मस्त आता रसरशीत पास्ता तयार आहे. भरपूर भाज्या घातलेला हा ग्रेव्हीवाला पास्ता आणि गार्लिक ब्रेड मुलांना डब्यात द्या. डबा मस्त फस्त झालेला असेल. चला मग पटापटा मुलांसाठी सोमवार ते शुक्रवार हे छान 5 प्रकार करून बघा. आणि अशाच पुढच्या छान छान रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, बेल आयकॉनही दाबा, म्हणजे ज्या ज्या वेळी मी अशा छान छान रेसिपीज पोस्ट करीन तुम्हाला त्याचं लगेच नोटिफिकेशन मिळेल. भेटूया पुढच्या भागात.